समीप आहे तुझ्या तिचा मी क्षणिकरिते संहार असं म्हणताच लक्ष्मणाने खडग उपसून शूर्पणखेचे नाक आणि कान छाटून टाकले. खरं भूषण हे शूर्पणखेचे बंधू 14,000 राक्षस सैन्यासह श्रीरामांवर चालून आले, परंतु प्रभू रामचंद्रांनी या साऱ्यांचा संहार केला. शूर्पणखा लंकेस पळाली आणि आपला बंधू रावणास सांगू लागली, सूड घे त्याचा लंकापती, सूड घे त्याचा लंकापती. रावणाने मारीचे राक्षसास मृगरूप धारण करायला सांगितलं आणि स्वतः यतीवेश धारण करून त्याच्या पाठोपाठ पंचवटीत आला. मारीच्याने धारण केलेले अभूतपूर्व मृगरूप पाहून सीतेला खरोखरच अत्यंत मोह झाला. ती पर्णकुटीत आली आणि प्रभू रामचंद्रांना म्हणू लागली, तोडिता फुले मी सहज पाहिला जाता, तोडिता फुले मी सहज पाहिला जाता, मज आणून द्यातो हरिण अयोध्या नाथा, मज आणून द्यातो हरिण अयोध्या नाथा. साठी मोडिले आपण शंकर